यो बॉयज काय चालू आहे? का सगळे असे एवढे सिरियस चेहरे? अरे का हुए, क्या हुआ भाई? कुछ लेते क्यों नहीं? झोप नाही आली? कुठे गेले रात्री? ये इकडे कुठे जातोय? कुठे गेलेला कुठे रात्री? आता सांग कुठे त्यांना पब्लिक जानना चाहती है। इकडे फिरायला। फ्रेंड्स वेलकम बैक टू अनदर एपिसोड ऑफ प्रसाद मोटो ब्लॉग। आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया। आज आहे डे 3 आपल्या गोव्यामध्ये। काल रात्री हे लोक सर्व बाहेर गेले होते, मी झोपलो, मला कोणी उठवलं नाही आणि माझी उठायची ताकद पण नव्हती, खूप थकलेलो होतो काल। सो कालचा दिवस मी आराम केला, हे लोक सर्वजण मला एकट्याला टाकून बागा बीचवर फिरायला गेलेले आणि सकाळी 5 वाजता उगवले। इमॅजिन, मी एकटा झोपलोय आणि हे लोक सगळे फिरून आलेत। तर असे मित्र भेटलेत, काय करणार। तर जाऊ दे, आजच्या दिवसाला, नव्या दिवसाला आपण सुरुवात करूया। दिवसाची सुरुवात कसली? आता दुपारच झाली आहे, दुपारचे 12:30 वाजलेत। आता मी इकडनं निघणार आहे, प्लॅन आहे आज चर्च बघायचा आणि त्यानंतर अगोडा फोर्ट जो काल आपला राहिला होता तर तिकडे जायचा। तर चला निघूया, इथे पाठीमागे बघा, फोटोशूट चालू आहे आमचा एकमेव हिरो नीरज साळवी। सो फ्रेंड्स, आपल्या तिसऱ्या दिवसाचा म्हणजे शेवटच्या दिवसाची आजची ही बाईकवरची शेवटची सफर आहे, म्हणजे याच्यानंतर आज मी आज संध्याकाळी बाईक रिटर्न देऊन टाकणार। तर मी तुम्हाला इतक्या दिवसात म्हणजे 2 दिवसात सांगितलं नाही की इथे फ्युअलचे चार्जेस काही आहेत। जर तुम्ही बाईकने इकडे फिरत असाल तर इथे पेट्रोल चार्जेस आहेत ते 106 रुपये प्रति लिटर आहे, जसं की आपल्या मुंबईला आहे 121 रुपये प्रति लिटर, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला 15 रुपयाचा फरक पडतो पेट्रोलमध्ये। आजचा करंट रेट जो आहे 106.45, म्हणजे 106.45 एवढ्या रुपयाने आपल्याला पेट्रोल मिळतं प्रति लिटर। चला आता पेट्रोल टँक तर फुल केली आहे। सो मंडळी, फायनली आम्ही अगोडा फोर्टवरती पोहोचलो आहे। अगोडा किल्ल्याच्या एंट्रन्सला तुम्हाला जर तुम्ही बाईकने येत असाल तर पार्किंग 50 रुपीज पर बाईक आहे। त्यानंतर किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं, तिकीट प्राईस 25 रुपीज पर पर्सन आहे। आता आम्ही 9 जणांचे 225 रुपीज पे केलेत आणि आपल्या 5 बाईक होत्या, एक बाईक आज आली नाही आहे। सो 5 बाईकचे 250 रुपये, म्हणजे बोलतात ना अंगापेक्षा भोंगा मोठा, तशी गत आहे। पार्किंग जास्त महाग आहे आणि तिकीट्स स्वस्त। सो असो, आता आपण फोर्टच्या एंट्रीला आलो आहोत। इथे जे आपलं एंट्रन्सचं कन्स्ट्रक्शन आहे ते चालू आहे अजून, त्याच्यामुळे सगळीकडे जे आपले चिरे वगैरे पडलेले आहेत खाली। मी तुम्हाला आता एंट्रन्स दाखवतो। सो इथे खाली सगळीकडे तुम्हाला चिरे पडले दिसतील, रिस्टोरेशनचं काम चालू आहे, थोडंफार पायऱ्या वगैरे बांधत आहेत। फोर्टची फ्रंट वॉल जी दिसते ती सध्या तरी खूप चांगल्या अवस्थेमध्ये दिसते, खूप चांगल्या प्रकारे जतन केलेले आहे किल्ला पुरातत्व विभागाने। त्याशिवाय इथे पिण्याच्या पाण्याची आणि टॉयलेट्सची सोयसुद्धा आहे। सो तुम्ही येत असाल तुम्हाला सर्व गोष्टी इथे मिळतील। त्या साईडला टॉयलेट्स आहेत आतमध्ये जाण्यापूर्वीच। हा इथे किल्ल्याचा मॅप लावलेला आहे। तुम्ही हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता। हा किल्ल्याचा एंट्रन्स, मापसा मार्केट, मेरा अभी भी लोड ज्यादा आया ना घूमने के, 9 से 6 बजे तक ही है। सो इथे परत तिकीट चेकिंग होतं, म्हणजे 2 ठिकाणी तुमचं तिकीट चेक केलं जाईल, एक तर जिथे किल्ल्याच्या आतमध्ये आपण येतो आणि दुसरं किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ। तिकीट चेकिंग झाल्यानंतर आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये आलो आहे। ही जी बाहेरून आपल्याला एक व्हाईट कलरची बिल्डिंग दिसत होती त्याच्या आतमध्ये आपण पहिलं वर जाऊया, पहिलं वरती जाऊया। आतमध्ये आल्यावर 2 एंट्रन्स आहेत, एक वरती जातो आणि दुसरा। आतमध्ये आल्यानंतर ही ती मोठी बिल्डिंग आपल्याला दिसते। बाजूला तुम्हाला दिसेल समुद्राचा एकदम व्ह्यू।
अपन सध्या किल्ल्याच्या तटबंदीच्या वरती आहोत. जो राइट साइड ने एंट्री होती तिथून किल्ल्याच्या आतमध्ये जायचा हा रस्ता आहे. हा इथे किल्ल्याचा एंट्रन्स, इथून आपण आतमध्ये आलो. ही किल्ल्याची तटबंदी आणि हे लाईट हाऊस. आपण किल्ल्यावरती तर आलो, किल्ल्याच्या तटबंदीवरती. आता इथून माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तटबंदीवरनं एक फेरफटका मारू शकतो आपण. सर त्याचे आपण एक पूर्ण राऊंड सर्कल घेऊन बघूया की आजूबाजूने कसा व्ह्यू आहे तो. माझ्या पाठीमागे बघाल तर तुम्हाला आपल्या अरबी समुद्राचा व्ह्यू दिसतोय एका साईडला. आणि इथे माझ्या मित्राने म्हणजे आपल्या श्रुतिकने फोटोग्राफीचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे फायनली. सो तुम्हाला कोणाला यायचं असेल तर नक्की श्रुतिकला भेटा. श्रुतिकचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईन तुम्हाला, इथे आल्यावर तुम्ही त्याला फोटोग्राफीसाठी बोलवू शकता. हा पाठीमागे किल्ल्याच्या आतमधला एरिया आणि आपण तटबंदीवरनं चालतोय. आपण किल्ल्याच्या आता एका एक्स्ट्रीम कॉर्नरला आलेलो आहोत. या किल्ल्याला टोटल 4 ब्रुज आहेत, त्यातली रेखा ब्रुजवर आपण उभे आहोत. एक मुख्य दरवाज्याचा इथे आणि अजून 2 ब्रुज आहेत, तिथेही आपण जाऊया. आणि या साईडनं मी तुम्हाला किल्ल्याच्या आतमधला व्ह्यू दाखवतो. इथून बघू शकता तुम्ही, हा किल्ल्याचा आतील भाग आहे पूर्ण. आणि तिथे 2 ब्रुज आहेत, इथे मध्ये काहीतरी स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगेनच खाली गेल्यावर. आज किल्ल्यावरती भरपूर गर्दी आहे, मे बी सुट्टीचे दिवस आले त्याच्यामुळे. आणि या एका बुरुजावर आपण आहोत. आणि ही समोर लाईट हाऊसची बिल्डिंग. मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या एक्स्ट्रीम कॉर्नरला आलो आहे दुसऱ्या साईडच्या. मगाशी आपण तो पाठीमागे जो आहे त्या बुरुजावर होतो, आता या बाजूला आलो आहे. तर इकडनं तुम्हाला व्ह्यू कसा दिसतो ते दाखवतो. हा इथे बुरुज आहे, इकडे दुहेरी तटबंदी बाहेरची आणि ही आतली. आतल्या तटबंदीवरनं आपण फिरू शकतो. बाहेरच्या तटबंदीवर जाण्याचा रस्ता आहे जो सध्या बंद आहे, पण आतल्या बाजूने आपण फिरू शकतो. समोरच्या बाजूला समुद्र, या बाजूला तुम्हाला घरं वगैरे दिसत आहेत सध्या. एक लाईट हाऊस आहे इकडे, या बाजूला रस्ता आहे पार्किंग वगैरेला जाण्यासाठी आणि लाईट हाऊसकडे जाणारा. या बाजूला पूर्ण पठार आहे, तसेच या बाजूला समुद्र. म्हणजे 2 बाजूला समुद्र आणि 2 बाजूला जमीन असा या किल्ल्याचा एकंदर आवार आहे. ही समोरची व्हाईट बिल्डिंग आहे ते मला असं वाटलं की लाईट हाऊस आहे, पण सध्या आय थिंक बंद आहे कारण की या बाजूला दुसरा एक लाईट हाऊस दिसतं आपल्याला. तुम्हाला दिसत असे रडार फिरताना. आणि इकडनं हा व्ह्यू एक ॲक्च्युली खूप चांगलं येतं आहे, याचा एक फोटो तर क्लिक केलाच पाहिजे. पण गर्दी अतिशय आहे आज फोटोवर, बघू शकता खूप लोक आलेली आहेत. सर आता आपण त्या समोरच्या बुरुजावर जाऊ आणि तिकडनं एकदा व्ह्यू घेऊ. सो फायनली आपण आता एक्स्ट्रीम जो 4th नंबरचा आपला बुरुज होता त्याच्यावरती पोहोचलो आहे. पाठीमागे आपली ती व्हाईट बिल्डिंग, या बाजूला पूर्ण समुद्र. हा समुद्र साईडचा बुरुज आहे. आता ह्या बुरुजाची उंची जी आहे ती खूप जास्त आहे आणि इथे वरती जाण्यासाठी काही हे नाही आहे, तर लोक इथे फोटोशूट करतात त्याच्यामुळे मी जास्त वेळ इथे काही बोलू नाही शकत. तुम्हाला एक फक्त व्ह्यू दाखवतो इकडनं कसा दिसतोय तो. हा संपूर्ण अगोडा फोर्ट एका व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसेल. आणि ही समुद्राकडची बाजू. समोरच्या साईडला लाईट हाऊसची बिल्डिंग. मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या खालच्या बाजूस आलेलो आहोत. इथे तुम्हाला बघा मॉडेल ऑफ अप्पर अँड लोअर फोर्ट अगोडा. तर हा अगोडा किल्ल्याचा एक प्रतिकृती इथे बनवलेली आहे. आता आपण जे आहोत तो मधला हा जो पोर्शन आहे ते याच्या इथे आपण आहोत, बघू शकता.
म्हणजे हा किल्ल्याचा हा आतला मेन बालेकिल्ला जो आहे त्याच्यावरती आपण आहोत आणि डोंगराच्या चहूबाजूंना अशी तटबंदी असून आपण डोंगराच्या वरती या पोर्शनवरती आहोत. हा जो आहे मेन एंट्रन्स, इथनं आपण आलो. आपल्या गाड्या वगैरे आहेत त्या इथे पार्क आहेत, इथून आपण चालत आहोत. थांब थांब त्यांना हे काढू दे वेदा, एकच मिनिट. मित्रांनो, या बाजूला किल्ल्याबद्दलचे थोड्याशा गोष्टी किंवा या किल्ल्याच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी आहेत त्या लिहिलेल्या आहेत, म्हणजे एक मॅप टाईप इथे बनवलेला आहे, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याचा मॅप. तर गोव्यामध्ये तुम्ही कोणते कोणते फोर्ट आहेत ते बघू शकता. तर याचा स्क्रीनशॉट घ्या, मी एक थोडं लांबून व्ह्यू घेतो याचा. याचा स्क्रीनशॉट तुम्हाला हवा असेल तर नक्की घ्या, तुम्हाला फिरण्यासाठी मदत होईल. आणि आता आपले मित्र आहेत ते गेलेले आहेत बाहेर, आपणही इथनं आता निघूया. सो फोर्ट तर फिरून झाला, आता इथनं आपण निघूया. आपले मित्र जे आहेत ते आता बाहेर गेले आहेत फोर्टच्या, त्यांची आता मला लंचला जिथे जायचं आहे, पण आम्ही जिथे लंचला जाणार आहोत त्यांचं टायमिंगसुद्धा 3 वाजेपर्यंतच आहे, त्यामुळे आपण आता इथनं पटापट बाहेर पडूया. आपले मित्र बाहेर आपली वाट बघत असतील आणि तिथून लंचरूमकडे जाऊया आणि त्यानंतर आपला जो बॅसिलिका चर्चला जायचा जो प्लॅन आहे तो पूर्ण करूया. तर तत्पूर्वी एक तुम्हाला पूर्ण फोर्टचा लोअर साईडने व्ह्यू, जिथून गेट आहे तिथनं एक व्ह्यू दाखवतो. एंट्रन्स आहे, त्याच्यासमोर ही व्हाईट कलरची बिल्डिंग आणि इनसाईड ऑफ फोर्ट. आपण मगाशी जे होतो ते या तटबंदीवरनं चालत गेलो. आता इथनं बाहेर जाऊया. इथे जे आपण आता फोर्ट पाहिले ते सर्व जे जुने मॉन्युमेंट्स आहेत गोव्याचे त्याचे बिफोर आणि आफ्टर फोटोज होते आणि फायनली आपण इकडनं बाहेर आलोय. हे आहे तिकीट घर आणि इथे मेन गेट आहे किल्ल्याच्या आतमध्ये जायचं. मेन गेट म्हणजे एक छोटासा गेट बांधलेला आहे रस्त्यापासून आतमध्ये येण्यासाठी. सो आता इथनं बाहेर जाऊ, बाईक घेऊ आणि लंचसाठी निघू. मित्रांनो, आम्ही आता आलेलो डोनापावला येते, पण काही कारणास्तव डोनापावलाच्या इथे रिन्युएशनचं काम चालू, त्याच्यामुळे तुम्ही पुढेपर्यंत जाऊ शकत नाही, टेम्पररीली क्लोज्ड आहे. तर तुम्ही येत असाल तर एकदा गुगल मॅपवरती चेक करा, कारण की डोनापावला क्लोज्ड आहे. सो फ्रेंड्स, आपण डोनापावलाच्या इथे आलो आहे. हे बघा, पाठीमागे मार्केट पूर्ण बंद आहे, टेम्पररीली क्लोज दाखवत होतो आपल्या गुगल मॅप्सवरती, पण तरीही आम्ही म्हटलं की एक चान्स घेऊया आणि इथे येऊन पाहूया. तर तिकडे पूर्ण बंद आहे ते तर मी तुम्हाला दाखवलं, पण जेट्टीचा नजारा दाखवतो. पाठीमागे तुम्हाला यॉट्स वगैरे उभे असलेल्या दिसतील आणि तिकडे पाठीमागे डोनापावलाचा समुद्रकिनारा. सो फायनली आता हे सगळं बंद असल्यामुळे मी आता मित्रांबरोबर इकडनं निघतोय. तुम्हाला मी आता बघू, पुढे बीचवर वगैरे जायचा प्लॅन आहे तोच जवळजवळ असेल तो, आणि तिथून रिटर्न टू होम. चर्चला जायचा प्लॅन ह्या लोकांनी कॅन्सल केला, ह्यांना वाटलं की डोनापावलाला बघायला काहीतरी भेटेल, पण सांगितलेलं ऐकत नाही तेव्हा असंच होतं. सो
चला तर मग व्हॉट इज अप मंडळी, ही फायनली एका बीचवर आलोय, मिरामार बीचवर. ऍक्च्युली आम्ही डॉना पावलाला गेलेलो पण डॉना पावला बंद असल्यामुळे तिथे काही फिरायला भेटलं नाही. त्यानंतर एक दोन प्रॉब्लेम झाले, एका बाईकला आपल्या पोलिसांनी पकडलं आणि जो चालवत होता त्याच्याकडे लायसन्स नव्हतं. दुसरी गोष्ट, एका बाईकचा टायर पंक्चर झाला, तर असा तार चिरतार फुकट गेला. प्लॅन होता की डॉना पावल्यानंतर एखाद्या बीचवर जाऊन सनसेट पाहावा, कारण की गोव्याला आल्यापासून प्रॉपरली बीच फिरायला नाही भेटला आणि सनसेट किंवा सनराईज दोघांपैकी एकही पाहिलं नाही आहे. तोही प्लॅन आपला फ्लॉप झाला. पण डॉना पावलापासून एक 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर मिरामार बीच आहे, तर मिरामार बीचवर मी आलो आहे. आणि हा बघा, हा पाठीमागे आहे तो मिरामारचा समुद्र. त्या साईडला खूप क्राऊड आहे तिकडे, आणि या बाजूसही आपल्या क्राऊड आहे. सो क्राऊडमध्ये न जाता आम्ही एका वन साईड कॉर्नरला आलो आहे, मी आणि चिन्मय आहे सोबत, बाकीचे पाठीमागेच उतरलेत. सो मी थोडं डिसाईड केलं की एक आता आलोच आहोत, सनसेट नाही पण निदान ह्या क्लायमेटमध्ये एक वॉक घ्यावा, कारण की म्हणजे दिवसभराच्या थकव्यानंतर ना असं थोडं आता रिलॅक्स वाटायला लागलं. इथे समुद्रावरनं की मस्त थंडगार वाऱ्याची झुळूक येते आणि लाईफमध्ये और काय पाहिजे, एकदम थंडाट असं वातावरण आहे. सो या वातावरणाचा मी आस्वाद घेतो आणि तुम्हाला ना भेटतो. तुम्हाला मिरामार बीचवर अजून 2-3 गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या आहेत, जसं की लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे, तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल तर हा बीच एक उत्कृष्ट पर्याय आहे तुम्हाला फिरण्यासाठी. कारण की बीच बघा, इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे काही नाही आहेत, पण जर तुम्हाला फक्त फिरायचं असेल ना आणि समुद्राच्या पाण्याचा आवाज ऐकायचा आहे, थोडं शांत बसून तुमच्या लव्ह वन्स बरोबर थोडासा वेळ घालवायचा आहे, तर हा बीच आहे तो एकदम बेस्ट आहे. सो नक्की या बीचला. मित्रांनो, मिरामार बीचला आल्यावर तुम्हाला एंट्रन्सला लहान मुलांना खेळण्यासाठी असा एक पार्क दिसतो. म्हणजे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांना धमाल करण्यासाठी फक्त बीचची गरज नाही आहे, त्यांना इथे खेळण्यासाठी पार्कसुद्धा आहे. मे बी हा बीच बघून मला एक गोष्ट वाटते की हा जो बीच आहे तो इथल्या लोकल लोकांसाठी आहे. सो तशा टाईपचा बीच आहे हा, बघाल. कारण की हा प्रॉपर असा कन्स्ट्रक्ट केलेला बीच आहे. आता आपण इथनं निघतोय. सो आता इथनं निघतोय, माईट बी म्हणजे चेहरा पूर्ण अंधार असेल. इथून आता डायरेक्टली आपल्या होमस्टेवरती जायचं आहे, तिथे आता डिनर करून त्यानंतर बघू. वाटलं तर बागा बीच जवळ आहे, तर नाईटला बागा बीचवर जाऊ. अंधार असल्यामुळे मी आता ब्लॉग इथेच थांबवतो आणि थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला जिथे लाईट असेल. त्या पण गोष्टी तुम्हाला या ट्रिपमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढ्या जास्तीत जास्त गोष्टी दाखवू शकतो तेवढ्या दाखवतो आहे. तर पाठीमागेच आहे आयनॉक्स थिएटर, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, बोर्ड आहे आयनॉक्सचा, तो बघा तिकडे. तर आणि त्याच्या ऑपोजिट साईडला हा समुद्र किनारा, इथे ह्या वेगवेगळ्या शिप्स आहेत किंवा याला क्रूज म्हणू शकतो, त्या पार्क असतात. इथे कसिनोज हॉटेल्स वगैरे सर्व आहेत. जर तुमचा बजेट खूप हाय असेल तर तुम्ही नक्की इथे जाऊन एन्जॉय करू शकता. चला आता आपण पुढची जर्नी करूया, कारण की आता आपल्याला खूपच लेट झालं आणि अंधाराही पडला आहे. सो निघूया पुढच्या जर्नीला. सो मित्रांनो, कालचा जो आपला व्लॉग होता तो एंड करायचा राहून गेला. सो त्याची पहिली एंडिंग करूया आज. तर काल आपण 3 ठिकाणीच गेलो, आपल्याला चर्च वगैरे फिरायचं होतं पण तेवढा टाईम नाही भेटला, कारण की दुपारने आपण सुरुवात केलेली. तर पहिलं आपण अगोडा फोर्टला गेलो, तिथून आपण गेलो लंचसाठी. कमलाबाई असं एक नावाचं रेस्टॉरंट आहे, खूप फेमस आहे गोव्यामध्ये असं ऐकलं आहे, मापुसा मार्केटजवळ आहे, तिकडे गेलो. त्यानंतर आपण गेलो डॉना पावला बीचला, जो बंद होता डॉना पावला जेटी, आणि तिथून मग गेलेलो मिरामार बीचला. तर मिरामार बीचनंतर सरळ डायरेक्टली घरी आलो आणि तिथेच आपला कालचा दिवस संपला. त्यानंतर आम्ही बागा बीच मार्केटमध्ये गेलेलो थोडी शॉपिंग करण्यासाठी, आणि मार्केट शॉपिंग केल्यानंतर घरी आलो आणि शांतपणे झोपलेलो. सो असा होता कालचा दिवस. तर सर्वप्रथम कालच्या दिवसाची सांगता खूप उत्तम झाली, जरी आपल्याला फिरायचे होते तेवढे ठिकाणं नाही फिरता आली, ॲज पर प्लॅन सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत, तरी पण कालचा दिवस असम होता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल कोणत्याही कारणासाठी तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईट सेफ.